ते अगदी कमी वेळामध्ये आणि खूप चुटकीसर अशी सोडवतील. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं स्वागत आहे. आपण इथे चर्चेला सुरुवात करूया. सर नमस्कार, तुमचं आधी आणि स्वागत करतो आम्ही करिअर वे मध्ये. गणित हा खूप धास्ती घेतली जाते उगाच जास्त निष्कारण कित्येकदा. त्या धास्तीमुळे मग येत असलेलं देखील किंवा जे डोक्यामध्ये ठेवलेले आहेत जी सूत्र आणि समीकरणं पाठ केलेली आहेत ती विसरली जातात मुलांकडनं. आम्हाला सविस्तर सांगाल गणिताच्या पेपरबद्दल. गणितात काय होतं, प्रथम त्यांच्या संकल्पना मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या क्लिअर नसतात. ते संबोध आधी तुम्ही पक्के केले पाहिजेत. ते केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, मुलं तशीच्या तशी गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात. ती समजून सोडवणे फार महत्वाचं असतं. त्या गणिताचा अर्थ समजून त्या प्रमाणात लिहिणं फार गरजेचं असतं. पण आपली शिक्षण पद्धती अशी आहे की ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येक स्टेप्सला मार्क आहेत त्यावेळेला विद्यार्थी समजून जरी लिहित असेल तरी ते सिस्टीम त्याला फॉलो करायची असते. म्हणून पहिल्यांदा तुम्ही गणितातले संबोध पक्के केले पाहिजेत, मूलभूत संकल्पना समजून घ्यायला पाहिजेत आणि मग गणितातली स्टेप्स वाईज उत्तर लिहायला हवीत. बरं, ठीक आहे. संकल्पना समजून घेणं हे काम आता अगदी ऐन वेळेला म्हणजे इलेव्हन्थ आवरला करणं खूप सोपं जाणार नाही विद्यार्थ्यांना सगळ्याच. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांनी काय करायचं? अशा वेळेला प्रत्येक म्हणजे एक पेपरचा पॅटर्न फॉलो करायचा असतो. तो पेपरचा पॅटर्न फिक्स असतो. प्रश्न पहिला जो फिक्स आहे तोच परीक्षेला तसाच येणार. मागील काही वर्षांच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर असं लक्षात येईल की प्रश्नपत्रिका एक मध्ये जे प्रश्न आहेत तसेच दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत आहेत, तसेच तिसऱ्या प्रश्नपत्रिका आहेत. असे सलग सगळ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांक एक मध्ये जे टॉपिक असतात तेच आहेत आणि तसेच ह्या वर्षी देखील असणार आहे. हा पेपर पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. म्हणून पहिल्यांदा प्रश्नपत्रिकाचं सूक्ष्म अवलोकन करायचंय. पहिल्या प्रश्नाला काय विचारलं आहे, त्यामध्ये किती इंटरनल ऑप्शन्स आहेत, त्यातले किती आपल्याला जमू शकतात, दोन दोन मार्काचे किती आहेत, आपण किती सोडवू शकतो, याचं एक वेळ समजून वेळ ठरवून आपण ती उत्तरे लिहायला हवीत. बरं, वेळेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात म्हणून खास प्रश्न माझा असा आहे. गणिताच्या पेपरमध्ये देखील जसं इतर विषयांच्या पेपरला जिथे लिखाण भरपूर असतं तिथे विद्यार्थ्यांना सतावत असतो की वेळेचं नियोजन कसं करायचं कारण लिहायचं भरपूर आहे. इथे मात्र गणित अवघड असल्यामुळे किंवा आठवायला किंवा सोडवायला वेळ लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचा हा प्रश्न भेडसावत असतो. तर कसं नियोजन करायचं वेळेचं? आपण समजा बीजगणिताचा एक पेपर डोळ्यासमोर ठेवूया दहावीचा, त्याच्यामध्ये मुख्य पाच प्रश्न असतात तर त्यांची विभागणी कशी करायची वेळेनुसार? जो पहिला प्रश्न आहे त्याला आठ पैकी सहा सोडवायचे, त्याला तुम्ही 12 मार्क आहेत, त्याला 20 मिनिटं द्या. आणि दुसऱ्या पेपरला दुसऱ्या प्रश्नाला तुम्ही 30 मिनिटं द्या आणि दुसऱ्यापासून पाचव्या पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही 30 मिनिटं द्यायचे. म्हणजेच तुमची एकूण 30 × 4 अशी 120 मिनिटं अधिक पहिल्या प्रश्नाची 20 मिनिटं अशी 140 मिनिटं पूर्ण होतील. 2.5 तासाचा पेपर आहे म्हणजेच 150 मिनिटाचा आहे आणि तुमच्याकडे 10 मिनिटं वेळ मिळेल तो तुम्ही पेपर तपासायला वापरू शकता. बऱ्याचदा काय मुलांचं पेपर लिहिल्यानंतर तपासायची सवयच नसते. पहिल्यांदा तुम्ही क्रमाने प्रश्न सोडवायला पाहिजेत आणि ही सवय त्यावेळेसलाच काय होणार नाही म्हणून आतापासून तुम्ही पेपर तपासायची सवय लावायला लागली. त्यासाठी 10 मिनिटं राखून ठेवायलाच पाहिजेत. बरं, ठीक आहे. आपल्याला आणखी बरंच बोलायचं आहे आणि प्रेक्षकांचे प्रश्न यायला फोन सुरुवात झालेली आहे. उल्हास यांचा आपल्याला पहिल्यांदा फोन येतोय त्र्यंबकेश्वरहून. नमस्कार उल्हास, बोला. हॅलो, बोला उल्हास, प्रश्न विचारा आपला. हॅलो, प्रश्न विचारा उल्हास. आवाज ऐकतोय ना? व्यवस्थित बोला. बरं, ठीक आहे. हा, आता कसं 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहे. आता 10वीचं किंवा 12वीचं गणिताचा विषय आता येतोच, तर हा गणिताचा पेपर सोडवताना कशा प्रकारची काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने नियोजन करून जर सोडवलं तर पेपर चांगल्या प्रकारे किंवा जे मार्क्स मिळण्यास मदत होईल याची थोडीशी आपल्याकडून माहिती हवी होती.